Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. हे बैला, आज ना माका माझ्या एका मुंबईच्या मित्राचा फोन येलो. काय रे, त्याचे पैसे बिसे देऊचे ठेवलेस का? ए बैला, डब्बा रसा द्या, तू बिल दे. हा बिल दे, बिल दे, नाहीतर उगाच तुकाच भांडीचा सूप लागेल. मी तर बंकच करी होते ना त्याची. प्रसाद सांग, तू काय सांगी होत? आता मी जर काय सांगेन ती पण तुका बंकच वाटतली ना. माका नाही तर ह्याच काय कळत नाही. अरे मित्राची बंकस करणार नाही तर कोणाची बंकस करणार ना? का मैत्रिणीची बंकस करणार? आता मैत्रिणीची बंकस किती रागव. ऐका, तुम्ही कधी तीन हरणांची पाचची नोट बघितलास? तीन हरणा बघितली, पाचची नोट पण बघितली. बघितली आपण काय? तीन हरणांची पाचची नोट नाही बघितली. नाही बघितली. ती कशी असता माहिता? पाचच्या नोट सारखी हिरवी असता, पण त्या नोटीचे म्हणे लाखो रुपये मिळतात. काय सांगतोस? एवढे पैसे घालतो? होय, असा पेपरात छापून इला होता. त्यांना ती वाचले आणि माका फोन केले. आपणा जरी नोट गावली ना, आपली कडकी सुटली. हा कडकी सुटली. अरे तास तर म्हणतोय ना मी. आता ना आपण या 5 रुपयाच्या नोटीच्या पाठी लागाय. हा गेले ना तर कपाटावर हो असं फणू काढून होतो. आवडू सापच हा कि आदला? अरे बाबा सापच हा, पिवळ धमक साप. अरे बापरे. आवनू घरातच हा कि बाहेर? नाही माझ्या खिशात. हा खिशात मॅड झालास का? तू मॅड कशी आमका? बोला बोला नको. त्याचा आवाज ऐकत ना त्याच्यावर डूक धरता तो. अहो मी किती विचारलं, तो मागल्याच दारान जायचो आणि आपण हे तात्कळत उभे राहू. नाही नाही नाही, मागल्या बाजू बैल तसा सगळे थांबले आहेत आणि मागल्या बाजू त्यांना सांगा मागच्या बाजून समजा साप बाहेर पडत असा तर मारू नको. नाही आपण असा करूया का, असा मांत्रिकात बोलवू आणि घराबाहेर काढू. बाबा काहीतरी हो, तांत्रिक मांत्रिक बिंत्रिक काय नसता. हो मी काय म्हणतो, सर्प मित्र इलो ना कि तू त्याचा पकडी तरी डायरेक्ट जंगलात सोडित ना. तुम्ही तो सर्प मित्र नंदू त्याचा फोन लावला, त्याचीच वाट बघतो आम्ही. आपणच्या घरात साप इलो ना त्याच्यावर 10 आकडा. हे पहिला, आता 10 आकडा नाही बघायचो, आता फक्त 5 आकडा बघायचो. 5 आणि तो पण 5 नोटीवरचो. कळला काय? 3 हरणांची 5 नोट. ए बैला, 5 आकडा ना आता मनावर करून ठेव. हा मनावर करून ठेव. या सापापेक्षा ना आपल्या 3 हरणांची 5 नोट महत्वाची आहे. हा महत्वाची आहे. ए काय थांबा थांबा, तो साप दुतोंडी आहे का बघू घेऊ आपणात. अरे दुतोंडी सापा खूप मागणी असा, लाखोनी पैसे गावतात. काय सांगतस काय? मग ना ही 5 नोट बीट नाही मरा दे, आपण ना या सापाच्याच मागे लागूया. साप ना चावतो, 5 नोट कशी चावत नाही ना. तुमका दुतोंडी सापच बघतो ना आबांच्या खळ्यात. कोण आहे वामनू? इतो कसो? त्याच्याकडे एवढीशी बातमी असली ना तू एवढी मोठी करता आणि अख्ख्या गावात सांगता. आणि म्हणता कस, मी कधी कोणा काय सांगते काय? तू बघ सर्प मित्र नंदू इलो हा, आता ह्या आपला काम संपला. मी काय म्हणतो, साप इलो तो बघूनच जाऊया ना. थांबा थांबा, साप बघून तुमका पैसे गावतले. आता आपणास फक्त 3 हरणांची 5 नोट शोधूची असता. कळला? चला जाऊया. मास्तरांनो. काय रे बैला? 5-5 ची सुट्टी देवान. ते सुट्टी नाही येत रे. मना 5 रुपयाचा काहीतरी खाऊ घे तसा देवा. उघडाळ चालत तू का? हा चालत चालत. ठीक आहे हे घेऊ. आणि काय रे बैला, तू आबांकडे नाही गेलं?
आता आबांच्या घराकडूनच इलो गावलो साहेब तू नंदू इलो ना तो आम्ही त्यांना सटाकला हा नंदू इलो म्हटल्यानंतर बियाची काय गरज नाही सापाक पकडतो तू हे 15 रुपये घे मस्त नानू पाचशे ना 3 नोटा असले तर देवाना अरे बैला आजकाल 500 नोट बघू गावता का बघा ना असतली बघते असा असा बैला हा तो $500 दे हरण ना हरण बघू जंगल मध्ये जावचा लागतला काय रे काय सांगत एवढ्या लवकर साप गावलो होय काय बरं बरं मी काय म्हणतोय साप दुतोंडी होतो काय नाही मा हा मग ठीक आहे मग काय नाही रे सहज विचारले हा ठीक आहे ठीक आहे बरं बरं हा ओके बाय बाय हे मनोहर दादा मनोहर माका 50 रुपयाचे सुट्टे दे हा माका पण हा 5-5 रुपयाच्या नोटी द्या हा 5-5च्या 5-5चा ते किती रे आमका 25-25 रुपये वाटून घ्यायचे हा वाटून घ्यायचे अच्छा म्हणजे दोघांनी मिळून 50 रुपयाचं काम केलं असतं बघत चला येत आहे मी ए मेले नो 50 रुपये देवा ₹10 जागा 5च्या नोटेन घेतल्या नशिबात काय सगळा पुण्यात वाढल्या 3 हरणाख गावत नायनी 1 लाख रुपये माका शिवत नाय पैशाची आशा माझ्या डोक्यात येली पैशाची आशा माझ्या मनात येली 5ची नोट माझी होताली वाली वामन्या अरे झोपेत चलतस का अरे नाही रे मी माझ्याच तंद्रीत होत अरे पण तंद्री लागा झाला काय अरे पोरं तुका कळला काय अरे त्या बाबण्याक याड लागला याड काय सांगत अरे काल जर मला भेटलो होतो तेव्हा तर बरं होतो बबलो कायम टायर्ड असता ह्याच्यावर तसा नाही की त्या याड लागलेला याड लागलेला तसा नाही मेलेनो दार बंद करून ना हातात 5ची नोट घेऊन काहीतरी गाणं म्हणत होतो आणि पुढ्यात पण असं 5ची नोट भरपूर पडलेली होती काय सांगत प्रसादा पटपुडी प्रसादा काय मान मी काय म्हणतोय तू नेमका खायचा गाणं म्हणतो रे गाणं ना पहिलं सुरुवातीचा काय आठवत नाही पण शेवट्या काहीतरी असं म्हणत होत पैशाची किमिया बारी 5ची नोट लय बरी असं काय असं काहीतरी असाच काहीतरी बडबडत होत वामन्या तुझं अगदी बरोबर असा त्याचा वेळच लागला असं कळता काय तू बरोबर सांगतो त्याचा यादच लागला पण कसा बबनो आपलो मित्र असा रे आपल्या गावातलं त्याचा काय तर आम्ही बघतो फक्त तू कोणा सांगू नको बस गावभर बोंब नको ना त्याचा त्रास होत रे ह्या गोष्टीचं म्हणा पण मी काय कोणाक सांगत नाही तुम्ही तुमचं काम करा मी माझ्या कामाला जातो चला सांगू नको आपण बघिला तुला कळता काय रे अरे काय झालं अरे तू बबण्याचा पडल्या तुझे का नाही त्या 5ची नोट घेऊन तू बबनो गाणं म्हणत होतो ना म्हणजे नक्की ती 3 हरणांची 5ची नोट असतली काय माहित असा बबण्या क्या लागला असं किती म्हणालस असं किती म्हणालस अरे ह्याच सांगू भया अरे जर ह्या नोटीचा गुप्पी जर वामण्यात कळला ना तर तो गावभर करतो आणि एकदा काही गोष्ट गावात कळली की अख्ख्या गाव जाऊन बबण्यात चिकटला एवढा कळत नाही कसं आणि ह्या नोटीपासून 1 लाख रुपये मिळतात ह्या जर सगळ्यांना कळला तर आपला काय गावताला आपला काय बबण्यात फसवता नाही अरे फक्त 3 नोट आपल्या एजंट मार्फत गेली ना की आपला काय 10-1 हजार रुपये गावतील रे म्हणून म्हणतोय मी तर माझ्या लक्षातच नाही त्याच्या लक्षात नाही म्हणून माझ्या पण लक्षात नाही पण मी काय म्हणतोय ह्या नोटीपासून 1 लाख रुपये मिळतात ह्या बबण्या कळलं असत काय रे आणि जर कळलं असत तर खसून कळलं असताना आपण हॉटेलात बसलेला ना
तो बबनो थैसरच होतो ना. बरोबर, नक्की बबनाच्या कळला असताना. आता आपण Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.